नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी पाण्यावर थापलेली मऊ लुसलुशीत आणि सोप्या पद्धतीने बनवलेली तांदळाची भाकरीची रेसिपी घेऊन आले आहे. पण ही रेसिपी मी दाखवणार नाही आहे, तर दाखवणार आहेत मुंबई मुलुंड येथे राहणाऱ्या प्रिया वहिनी. प्रिया वहिनी खूप छान स्वयंपाक बनवतात. चला तर मग त्या भाकरी कशी बनवतात ते पाहूयात. नमस्कार, मी प्रिया वहिनी. आता मी तुम्हाला तांदळाची भाकरी बनवून दाखवते. तांदळाच्या भाकरीसाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. गॅसवर पातळ्या गरम करत ठेवलं आहे. त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकायचं. पाण्याला उकड घ्यायची. चवीसाठी थोडंसं किंचित मीठ टाकायचं. पाणी गरम झालं, उकडी आली का त्याच्यामध्ये मग हे पीठ टाकायचं. गॅस बंद करायचा. त्याच्यानंतर पराठीमध्ये हे काढून द्यायचं. थोडं थंड करून घ्यायचं. त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पीठ चांगलं मऊस मळून घ्यायचं. तवा गरम करून ठेवायचा. मी तीच परत उलटी करून घेतलेली आहे. मग त्याला थोडंसं पाणी लावलं आणि एक भाकरीचं एवढं पीठ घेतलेलं आहे. एक गोळा एवढं तो पिठाचा रवा जरा सुक्या पिठामध्ये. मग वाटायचं. पराठीला परत पाणी लावायचं आणि बोटं लावून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता वहिनींनी किती पातळ भाकरी थापून घेतली आहे. ही भाकरी थोडीशी भाजल्यावर आपल्याला परतून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूने ही थोडीशी भाकरी भाजल्यावर ती पुन्हा आपल्याला परतून घ्यायची आहे. आणि परतून घेतल्यानंतर ही भाकरी जी आहे तुम्ही पाहू शकता फुगायला सुरुवात झाली आहे. वाव, मस्त.
अशा पद्धतीने बनवलेली जी भाकरी आहे ती दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मऊ लुसलुशीत अशीच राहते, खूप छान। तुम्ही पाहू शकता ही भाकरी अगदी मस्त रेडी आहे। प्रिया वहिनी तर ही भाकरी बनवण्यात मस्त एक्सपर्ट आहेत। तुम्ही सुद्धा वहिनींनी दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने भाकरी नक्की बनवा। तांदळाच्या भाकरीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।